संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू. हे अधिवेशन देशविकासाला अधिक गती देणारं ठरेल, पंतप्रधानांची अपेक्षा. राज्यसभेचं आज 250 सत्र. देशविकासातलं राज्यसभेचं महत्व, पंतप्रधान, माजी पंतप्रधान आदी नेत्यांकडून राज्यसभेत अधोरेखित. देशाला दिशा देण्याचं तसंच देशाची एकता अखंड ठेवण्याचं काम राज्यसभा नेहमीच करत आल्याचं पंतप्रधानांचं राज्यसभेत प्रतिपादन. केंद्र आणि राज्य सरकार हे प्रतिस्पर्धी नाहीत, सहयोगी बनून त्यांना देशविकास पुढे न्यायचा आहे, पंतप्रधान. जनतेच्या दृष्टीनं कल्याणकारी निर्णय घेण्यासाठी संसदेच्या दोन्ही सभागृहांनी एकत्रितपणे काम करणं उपयुक्त, मनमोहन सिंग. राज्यात झालेल्या अवकाळी पावसाची परिस्थिती नैसर्गिक आपत्ती म्हणून जाहीर करण्याची शिवसेनेची लोकसभेत मागणी. राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा कायम. दिल्लीत आज शरद पवार सोनिया गांधी यांची भेट घेणार. ही भेट शिष्टाचाराचा भाग असल्याचं शरद पवार यांचं वक्तव्य. सर्वोच्च न्यायालयाचे 47वे सरन्यायाधीश म्हणून शरद बोबडे यांचा शपथविधी. सत्तावीस महापालिकांमधल्या महापौरपदासाठी अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस. मुंबई मनपाच्या महापौरपदाची निवडणूक लढवणार नसल्याची भाजपाची भूमिका. आणि 10वी 12वीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर. 10वीची परीक्षा 3 मार्च रोजी तर 12वीची परीक्षा 18 फेब्रुवारीला. नमस्कार. 4:30 च्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. आता पाहूयात बातम्या विस्तारनं. राज्यसभा अनेक ऐतिहासिक क्षणांची साक्षीदार आहे. भारताची विविधता आणि एकतेचं सूत्र आपल्याला इथं दिसतं. हे या सदनाचं वैशिष्ट्य आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. सदन की बड़ी विशेषता है और दो पहलू खास है. एक तो उसका स्थायित्व, परमानेंट कहें या इटर्नल कहें, और दूसरा है विविधता, डाइवर्सिटी. स्थायित्व इसलिए है, इटर्नल इसलिए है कि लोकसभा तो भंग होती है. इसका जन्म हुआ, अब तक कभी इसको न भंग हुई है न भंग होना है, यानी ये इटर्नल है. ये अपनी उसकी एक विशेषता है. और दूसरा है विविधता, क्योंकि यहां राज्यों का प्रतिनिधित्व प्राथमिकता है. एक प्रकार से भारत के फेडरल स्ट्रक्चर की आत्मा यहां पर हर पल हमें प्रेरित करती है. भारत की विविधता, भारत की अनेकता के एकता का जो सूत्र है, उसकी सबसे बड़ी ताकत इस सदन में नजर आती है. हे सभागृह स्थायी असलं तरी त्यात विविधता आहे. त्रिवार तलाक, सामान्य वर्गातल्या गरिबांना 10% आरक्षण, वस्तू आणि सेवा कर, जम्मू काश्मीरमधून कलम 370 रद्द करण्यासह अनेक महत्वपूर्ण निर्णय तसंच ऐतिहासिक विधेयकं याच सदनात मंजूर झालेली आहेत. एकूणच देशाला दिशा देण्याचं काम तसंच देशाची एकता अखंडित ठेवण्याचं काम या सभागृहानं केलं आहे असं पंतप्रधान यावेळी म्हणाले. केंद्र आणि राज्य सरकार हे प्रतिस्पर्धी नाहीत, त्यांनी सहयोगी बनून देशाचा विकास करायचा आहे असं पंतप्रधानांनी यावेळी नमूद केलं. अगर निचला सदन जमीन से जुड़ा हुआ है तो उपला सदन दूर तक देख सकता है. और इस प्रकार से भारत की विकास यात्रा में निचले सदन से, जमीन से जुड़ी हुई तत्कालीन चीजों का अगर प्रतिबिंब व्यक्त होता है तो यहां बैठे हुए महानुभावों से, क्योंकि ऊपर है, ऊपर वाला जरा दूर का देख सकता है, तो दूर की दृष्टि का भी अनुभव, इन दोनों का कॉम्बिनेशन इन हमारे दोनों सदनों से हमको देखने को मिलता है. इस सदन ने कई ऐतिहासिक पल देखे, इतिहास बनाया भी है और बनते हुए इतिहास को देखा भी है.
और जरूरत पड़ने पर उस इतिहास को मोड़ने में भी इस सदन ने बहुत बड़ी सफलता पाई है। हमारा संघीय ढांचा हमारा देश के विकास के लिए सबसे अहम शर्त है और राज्य और केंद्र सरकारें मिलकर के काम करें तभी प्रगति संभव होती है। राज्यसभा इस बात को सुनिश्चित करती है कि देश में केंद्र और राज्य सरकारें प्रतिद्वंदी नहीं है, लेकिन हम प्रतिभागी बनकर के सहभागी बनकर के देश को आगे ले जाने का काम करते हैं। दोन हजार तीनमध्ये या सदनाची जेव्हा 200 सत्रं पूर्ण झाली होती तेव्हाही रालोआची सत्ता होती, त्यावेळी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी भाषण केलं होतं असंही त्यांनी सांगितलं। राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष या दोन्ही पक्षांनी एकाही खासदारानं राज्यसभेत हौद्यात न उतरण्याची एक स्वयंशिस्त लावून घेतली आहे। त्या नियमांचं पालन केल्यामुळे त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये कुठलंही नुकसान झालेलं नाही। किंबहुना या नियमांचं पालन केल्यामुळे लोकांचं मन जिंकू शकले, त्यामुळे अशा उत्तम घटनांचा उल्लेखही व्हायलाच हवा असं ते म्हणाले। ताकि आपको कम से कम कष्ट हो, आपकी भावनाओं का आदर हो और आप जैसा चाहते हैं वैसा ये सदन चलाने में हम आपके एक साथी बन करके सारे डिसिप्लिन को फॉलो करते हुए करने का प्रयास करें। इस संकल्प के साथ मैं फिर एक बार इस महत्वपूर्ण पड़ाव पर सबको बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं और जिन्होंने यहां तक पहुंचाया है उन सबका धन्यवाद करते हुए मेरी वाणी को विराम देता हूं। जनतेच्या दृष्टीनं कल्याणकारी निर्णय घेण्यासाठी संसदेच्या दोन्ही सभागृहांनी एकत्रितपणे काम करणं राज्यघटनेला अभिप्रेत आहे असं माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनमोहन सिंग यांनी राज्यसभेत सांगितलं। राज्यसभेतले अनेक निर्वाचित सदस्य हे त्यांच्या क्षेत्रातले तज्ज्ञ असतात, त्यामुळे त्यांच्या ज्ञानाचा उपयोग सभागृहानं करून घ्यायला हवा असं मत त्यांनी व्यक्त केलं। याशिवाय विविध पक्षांच्या नेत्यांनीही राज्यसभेची प्रतिष्ठा आणि महत्व याविषयी सभागृहात निवेदन केलं। संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झालं। कामकाजाच्या सुरुवातीलाच लोकसभेच्या पोटनिवडणुकीत विजय झालेल्या 4 खासदारांना सदस्यत्वाची शपथ देण्यात आली। यामध्ये साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्यासह बिहार, मध्य प्रदेश आणि तमिळनाडूतल्या प्रत्येकी 1 खासदाराचा समावेश होता। त्यानंतर दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात होताच काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षातल्या सदस्यांनी जम्मू काश्मीरच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या। नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूक अब्दुल्ला यांना नजरकैदेत ठेवण्याचा हेतू काय असा सवाल करत विरोधकांनी त्यांच्या सुटकेची मागणी केली। त्यानंतर कामकाज पुढे सुरू राहिल्यावर शिवसेनेच्या खासदारांनीही आक्रमक पवित्रा घेतला। महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून शिवसेनेनं सदनात स्थगन प्रस्तावाची मागणी केली, तसंच संसदेच्या आवारात शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून घोषणाबाजी केली। राज्यात झालेला अवकाळी पाऊस नैसर्गिक आपत्ती म्हणून जाहीर करावी अशी त्यांची मागणी होती। या खासदारांमध्ये संजय राऊत, अरविंद सावंत यांचा समावेश होता। जगातली वेगानं विकसित होणारी अर्थव्यवस्था म्हणून भारताची घोडदौड कायम असल्याचं केंद्रीय वित्त राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं। अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी बँकांचं विलीनीकरण आणि उद्योगांना कर सवलत यासारखे उपाय केंद्र सरकारनं हाती घेतले आहेत असं त्यांनी नमूद केलं। 2025 पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था निश्चितच 5 लाख कोटी डॉलर्सचं उद्दिष्ट गाठेल असा विश्वास ठाकूर यांनी व्यक्त केला। तत्पूर्वी हे अधिवेशन अतिशय महत्वाचं आहे, देशाच्या विकासाला गती देणारं ठरेल अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी केलेल्या निवेदनात व्यक्त केली। हर किसी की सक्रिय सकारात्मक भूमिका के कारण गत सत्र अभूतपूर्व सिद्धियों से भरा हुआ था और ये मुझे सार्वजनिक रूप से गर्व से कहना चाहिए कि ये सिद्धि सरकार की नहीं होती है, ये सिद्धि ट्रेजरी बेंच की नहीं होती है, ये सिद्धि पूरे सदन की होती है और सभी सांसद उसके हकदार होते हैं। और इसलिए मैं फिर एक बार सकारात्मक सक्रिय भूमिका के लिए सभी सांसदों का आभार व्यक्त करता हूं।
और आशा करता हूं ये सत्र भी देश के विकास की यात्रा को देश को गति देने में दुनिया जिस तेजी से आगे बढ़ रही है उसके साथ कदम मिलाने का सामर्थ्य हम हमारी संसद में भी प्रकट करें। हम सभी मुद्दों पर खुलकर के चर्चा चाहते हैं। उत्तम से उत्तम बहस हो यह आवश्यक है। वाद हो विवाद हो संवाद हो हर एक कोई अपनी बुद्धि शक्ति का प्रचुर मात्रा में उपयोग करें और सदन की चर्चा को समृद्ध बनाने में योगदान दें। राज्यातल्या राजकीय घडामोडींसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यात आज नवी दिल्ली इथं चर्चा होणार आहे। राज्यातली राष्ट्रपती राजवट संपुष्टात आणून सत्ता स्थापनेबाबत निर्णय घेण्यासाठी ही बैठक होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पुण्यामध्ये वार्ताहरांना दिली। जी परिस्थिती आहे राजकीय परिस्थिती व एकंदरीत महाराष्ट्राच्या परिस्थितीवर चर्चा झाली आणि राज्यात राष्ट्रपती राजवट असताना लवकरात लवकर एक पर्याय सरकार निर्माण झालं पाहिजे या निष्कर्षाकडे आम्ही पोहोचलो। राज्यात सध्या निर्माण झालेल्या स्थितीवर चर्चा करण्यासाठी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या गाभा समितीची बैठक झाली। राष्ट्रपती राजवट लागू झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात लवकरात लवकर पर्यायी सरकार निर्माण करण्याची गरज या बैठकीत व्यक्त केल्याची माहिती नवाब मलिक यांनी बैठकीनंतर दिली। राज्यात शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकार स्थापनेची चर्चा असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकार स्थापनेबाबत भाजपा शिवसेनेला प्रश्न विचारा असं वक्तव्य केलं आहे। दिल्लीत संसद भवन आवारात वार्ताहरांच्या प्रश्नांना ते आज उत्तर देत होते। काँग्रेस राष्ट्रवादी यांनी एकत्र निवडणूक लढवली तर महायुती म्हणून शिवसेना भाजपा एकत्र निवडणूक लढले होते। यात बहुमत महायुतीला मिळालं त्यामुळे सत्ता स्थापनेबद्दल त्यांनाच विचारा असं पवार म्हणाले। शिवसेना भाजपानं त्यांचा मार्ग निवडावा तर काँग्रेस राष्ट्रवादी आपलं राजकारण करेल असंही त्यांनी म्हटल्यावर राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या गेल्या आहेत। काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची आज ते भेट घेणार आहेत मात्र तो शिष्टाचाराचा भाग असल्याचं पवार यांनी स्पष्ट केलं। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुंबईतून आम्हाला मार्गदर्शन करत आहेत त्यांची अनेकांशी चर्चा सुरू आहे। शरद पवार आणि काँग्रेसचे मोठे नेते दिल्लीत असले तरी माझ्या माहितीनुसार एकसूत्री कार्यक्रमावर तिन्ही पक्षांची सहमती झाली आहे अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांना आज नवी दिल्लीत दिली आहे। सध्या सरकार बनवण्याच्या प्रक्रियेत आम्ही असून येत्या डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये सरकार बनेल असं त्यांनी यावेळी नमूद केलं। शिवसेना विरोधी पक्षाच्या बाकावर बसणार यावर प्रतिक्रिया देताना राऊत यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे निमंत्रक कोण आहेत त्यांनी घोषणा केली आहे का असा सवाल केला। तसंच ही घोषणा निराधार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं। आयएनएक्स मीडिया गैरव्यवहार प्रकरणात जामीन याचिका फेटाळण्याच्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला ज्येष्ठ काँग्रेस नेते पी चिदंबरम यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदाची शपथ घेतल्यानंतर लगेचच न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या नेतृत्वाखालील पीठासमोर चिदंबरम यांची आव्हान याचिका सुनावणीसाठी आली। चिदंबरम सुमारे 90 दिवस तुरुंगात आहेत। त्यांच्या याचिकेवर उद्या किंवा परवा सुनावणी करावी अशी विनंती त्यांचे वकील कपिल सिब्बल यांनी या पीठाला केली। त्याबाबत विचार करण्याचं आश्वासन या पीठानं सिब्बल यांना दिलं। सक्तवसुली संचालनालयानं दाखल केलेल्या प्रकरणात चिदंबरम यांच्यावरचे आरोप प्रथमदर्शनी गंभीर दिसत असल्याचं सांगत दिल्ली उच्च न्यायालयानं चिदंबरम यांचा जामीन अर्ज शुक्रवारी फेटाळला होता। देशाचे 47वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे यांनी आज सकाळी शपथ घेतली।
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना राष्ट्रपती भवनात झालेल्या शपथविधी कार्यक्रमात पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सरन्यायाधीश रंजन गोगोई काल सेवानिवृत्त झाले. सरन्यायाधीशपदी बोबडे यांची निवड सेवाज्येष्ठतेनुसार झाली आहे. गेल्या 2 वर्षांच्या काळात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या महत्वाच्या निकालांमध्ये न्यायमूर्ती बोबडे यांचा सहभाग होता. अनेक दशकांपासून प्रलंबित असलेल्या अयोध्येतल्या वादग्रस्त जागेचा निकाल देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या 5 सदस्यीय घटनापीठामध्ये त्यांचा समावेश होता. न्यायमूर्ती बोबडे मूळचे नागपूरचे आहेत. त्यांचे वडील अरविंद बोबडे हे सुद्धा ज्येष्ठ विधिज्ञ आणि महाराष्ट्राचे महाधिवक्ता होते. न्यायमूर्ती शरद बोबडे यांची कारकीर्द 17 महिन्यांची असेल आणि ते सरन्यायाधीश पदावरून 23 एप्रिल 2021 या दिवशी निवृत्त होतील. श्रीलंकेचे माजी संरक्षण सचिव गोताबाया राजपक्षे यांनी आज श्रीलंकेच्या अध्यक्षपदाची शपथ घेतली. गोताबाया राजपक्षे यांनी श्रीलंकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत साजित प्रेमदासा यांचा पराभव केला. गोताबाया राजपक्षे श्रीलंकेचे माजी अध्यक्ष महिंदा राजपक्षे यांचे बंधू असून श्रीलंकेतल्या LTTE या संघटनेशी झालेल्या संघर्षाच्या वेळी संरक्षण सचिव म्हणून त्यांनी काम केलं होतं. गोताबाया यांच्या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे. 2025 पर्यंत 5 अब्ज डॉलर्सची संरक्षण निर्यात करण्याचं उद्दिष्ट संरक्षण उद्योग धोरणाच्या मसुद्यात निर्धारित केलं असल्याची माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी दिली आहे. ते थायलंडमध्ये बँकॉक इथं इंडिया रायझिंग या परिषदेत बोलत होते. हे उद्दिष्ट महत्वाकांक्षी असलं तरी गेल्या 2 वर्षात भारताच्या संरक्षण निर्यातीत सुमारे 6 पट वाढ झाली आहे हे लक्षात घेतलं पाहिजे असं त्यांनी सांगितलं. 2019-20 या वर्षात संरक्षण क्षेत्रासाठी 8 अब्ज डॉलर्सची तरतूद करण्यात आली आहे. सुमारे 65% सुटे भाग प्रणाली यांचे परवाने रद्द केले आहेत. हे भाग आता स्वतः तयार करू शकत असल्याचा विश्वास संरक्षण मंत्र्यांनी व्यक्त केला. आगामी दशकात अत्यंत वेगानं आर्थिक प्रगती करण्याची क्षमता भारताची असल्याचं मत मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी व्यक्त केलं. नवी दिल्लीत एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे विधान केलं आहे. या आर्थिक प्रगतीमुळे भारतीयांना मोठ्या प्रमाणात गरिबीतून बाहेर काढलं जाईल आणि सरकारला आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात गुंतवणूक करायला वाव मिळेल असं ते म्हणाले. आधार कार्ड प्रणालीचंही बिल गेट्स यांनी कौतुक केलं. भारतीय वित्तीय सेवा क्षेत्र आणि औषध क्षेत्र चांगली कामगिरी करत असल्याचंही बिल गेट्स म्हणाले. गेल्या दशकात भारतामध्ये आरोग्य प्रणालीत लक्षणीय सुधारणा झाली असल्याचं गेट्स यांनी सांगितलं. काही ठराविक आजारांवर लसीकरणाची मोहीम सातत्यपूर्ण आणि अत्यंत वेगानं राबवल्यामुळे भारतात त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आल्याचंही त्यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात या कार्यक्रमाद्वारे रविवारी 24 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरून जनतेशी थेट संवाद साधणार आहेत. त्यानंतर लगेचच या कार्यक्रमाचा मराठी अनुवाद 11:30 आणि पुन्हा प्रसारण रात्री 10 वाजता सह्याद्री वाहिनीवरून प्रसारित होईल. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून तसंच सर्व वाहिन्यांवरून एकाच वेळी प्रसारित होईल. या व्यतिरिक्त आकाशवाणीच्या संकेतस्थळावरून दूरदर्शनच्या यूट्यूब वाहिनीवरून लाईव्ह स्क्रीनच्या माध्यमातून थेट प्रसारित होईल. तसंच दूरदर्शनच्या राष्ट्रीय डीडी न्यूज, डीडी भारती, डीडी इंडिया, डीडी उर्दू आणि डीडी किसान वाहिनीवरून सुद्धा प्रसारित होईल. न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपद्वारे देखील हा कार्यक्रम थेट ऐकता येणार आहे. राज्यात 27 महानगरपालिकांमधल्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस होता. मुंबईच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपानं उमेदवार दिलेला नाही. भाजपाचा महापौर निवडून आणण्यासाठी अपेक्षित संख्याबळ भाजपाकडे नाही. आम्ही तुल्यबळ आहोत मात्र आमच्याकडे संख्याबळ नाही अशा आशयाचं ट्विट भाजपा नेते आशिष शेलार यांनी केलं आहे. विरोधी विचारांच्या जीवावर आता अभद्र करणार नाही मात्र 2022 महापौर स्वबळावर आणि संख्याबळावर निवडून आणू असा विश्वास शेलार यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाची 12वीची परीक्षा 18 फेब्रुवारी ते 18 मार्च 2020 तर 10वीची परीक्षा 3 मार्च ते 23 मार्च 2020 या काळात होणार आहे. मंडळानं आज परीक्षेचं वेळापत्रक जारी केलं. www.mahahssc.board.maharashtra.gov.in या संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर
हे वेळापत्रक तारीखवार उपलब्ध केलं आहे. प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा आणि इतर विषयांचं वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा महाविद्यालयांना कळवलं जाईल असं मंडळानं सांगितलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तिसऱ्या संघ शिक्षा वर्गाला आजपासून नागपूर इथं प्रारंभ झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सहसरकार्यवाह भागैया यांच्या हस्ते या वर्गाचं उद्घाटन झालं. हा वर्ग 2 वर्षातून एकदा नागपूरमध्ये आयोजित केला जातो. 25 दिवस चालणाऱ्या या वर्गात 40 ते 65 वर्ष वयोगटातले स्वयंसेवक सहभागी होतात. यावर्षी देशभरातले 852 स्वयंसेवक या वर्गात सहभागी झाले आहेत. प्राचीन काळात काही चुका झाल्या त्या मान्य केल्याच पाहिजेत आणि त्यांना योग्य ठरवण्याचा आग्रह चुकीचा असल्याचं मत पुरातत्व विभागाचे माजी संचालक के मोहम्मद यांनी व्यक्त केलं आहे. ते काल नागपूर इथं एका कार्यक्रमात बोलत होते. अफगाणिस्तानसारख्या देशातून आलेल्या मोहम्मद गझनी, मोहम्मद घौरी यांनी अनेक मंदिरं तोडली. या ऐतिहासिक चुका मान्य केल्या पाहिजेत आणि त्यांना योग्य ठरवण्याची चूक करू नये. तसंच त्या चुकांसाठी आताचे मुसलमान जबाबदार नाहीत हे लक्षात घेतलं पाहिजे. मात्र आताच्या मुस्लिमांनी सुद्धा इतिहासात मंदिरं तोडणाऱ्यांची बाजू घेऊ नये असं त्यांनी सांगितलं. नामवंत लेखिका आणि नाटककार शांता गोखले यांना काल मुंबईत मुंबई लिट फेस्ट या साहित्य महोत्सवात जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. शांता गोखले या संगीत नाटक अकादमी पुरस्काराच्याही मानकरी आहेत. त्यांनी अलीकडेच आपलं आत्मचरित्र प्रकाशित केलं आहे. इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषेतल्या लिखाणांमध्ये आपल्याला विचारण्यात येतं, या भाषांमध्ये आपलं स्वतःचं नादमाधुर्य आहे असं मनोगत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. मुंबई पोलिसांचा स्वरतरंग हा कार्यक्रम काल मुंबईत मरीन ड्राइव्ह इथल्या पोलीस जिमखान्यात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात मराठी चित्रपटसृष्टीतल्या अनेक कलाकारांनी नृत्य आणि गाणी सादर केली. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयानं खानदेशातले प्रख्यात गायक स्वर्गीय वसंतराव चांदोरकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ अमृताचं देणं हा नाट्यगीतांचा कार्यक्रम काल जळगाव इथं आयोजित केला होता. या कार्यक्रमात कथा सांगते व्यथासुरांची, जय जय गौरीशंकर, संगीत स्वयंवर, कट्यार काळजात घुसली, संगीत विद्याहरण, संगीत संशय कल्लोळ यासारख्या प्रसिद्ध नाटकातली नाट्यपदं स्थानिक कलाकारांनी सादर केली. विविध नाट्यपदांच्या या कार्यक्रमात रसिकांनी संगीताचा आनंद लुटला. दिव्यांग सदस्यांना सक्षम बनवण्याच्या हेतूनं निधी गोळा करण्यासाठी मुंबईतल्या कांदिवली इथं काल एनेबल एथॉन या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. एका खाजगी शैक्षणिक संस्थेच्या आंतरमहाविद्यालयीन महोत्सवाच्या निमित्तानं हा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमात दिव्यांग व्यक्तींसाठी काही स्पर्धाही घेण्यात आल्या. आंतरमहाविद्यालयीन महोत्सव साजरा करण्यासाठी दरवर्षी अनोखी संकल्पना हाती घेतली जाते, ज्यात मुंबईचं प्रतिबिंब अधोरेखित होतं. या उपक्रमामुळे दिव्यांगजनांच्या काहीशा अडचणी दूर होण्यास मदत होते असा विश्वास संस्थेच्या संचालकांनी व्यक्त केला. मुंबई उत्तर विभागाचे खासदार गोपाळ शेट्टी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मंगोलियामध्ये झालेल्या आशियाई कनिष्ठ मुष्टीयुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं 5 सुवर्ण, 2 रौप्य आणि 5 कांस्य अशी एकूण 12 पदकांची घसघशीत कमाई केली आहे. काल झालेल्या अंतिम फेरीत भारताच्या 5 महिला मुष्टीयोद्ध्यांनी सुवर्ण तर 2 पुरुष मुष्टीयोद्ध्यांनी रौप्य पदकं पटकावली. महिलांच्या 69 किलो वजनी गटात अरुंधती चौधरी, 81 किलो वजनी गटात कोमलप्रीत कौर, 57 किलो वजनी गटात जस्मीनं, 51 किलो वजनी गटात नावरेम चानूनं तर 64 किलो वजनी गटात विंका यांनी पदकं पटकावली. पुरुषांच्या 49 किलो वजनी गटात
सेले सॉय आणि 60 किलो वजनी गटात अंकित नारवाल यांनी रौप्य पदकांची कमाई केली. औरंगाबाद इथं आयोजित IFBB डायमंड कप इंडिया आंतरराष्ट्रीय शरीर सौष्ठव स्पर्धेत भारतीय नौदलाचा रोबी मलई मॅरेंगथेम विजेतेपदाचा मानकरी ठरला. भारताचाच दास सुमन हा रजतपदाचा तर कझाकिस्तानचा शेरबेक टोक्टोमुशेव कांस्य पदकाचा मानकरी ठरला. 47 देशातल्या 400 स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. युवा अवस्थेपासून असलेली व्यायामाची सवय वृद्धावस्थेत कामी येते असं सांगत मॅरेंगथेम यानं विजयाबद्दल आनंद व्यक्त केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीत गोलंदाजांच्या यादीत भारताच्या मोहम्मद शमीनं 7व्या स्थानावर झेप घेतली आहे. जसप्रीत बुमराह 4थ्या क्रमांकावर आहे. रविचंद्रन अश्विन 10व्या क्रमांकावर आहे. फलंदाजांच्या यादीत मयंक अगरवाल 11व्या स्थानावर पोहोचला आहे. बांगलादेशविरुद्ध नुकत्याच झालेल्या कसोटी सामन्यात त्यानं द्विशतक झळकावलं होतं, त्यामुळे त्याच्या मानांकनात सुधारणा झाली आहे. या यादीत ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ पहिल्या स्थानावर असून विराट कोहली दुसऱ्या स्थानावर आहे. चेतेश्वर पुजारा 4थ्या आणि अजिंक्य रहाणे 5व्या स्थानावर आहेत. हवामान. राज्यात पुणे इथं 18.2 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली आहे. येत्या 24 तासात संपूर्ण राज्यातलं हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. हवामान जाणून घेतल्यानंतर आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा. संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू. हे अधिवेशन देशविकासाला गती देणारं ठरेल, पंतप्रधानांची अपेक्षा. राज्यसभेचं आज 250वं सत्र. देशविकासातलं राज्यसभेचं महत्व. पंतप्रधान, माजी पंतप्रधान आदी नेत्यांकडून राज्यसभेत अधोरेखित. देशाला दिशा देण्याचं तसंच देशाची एकता अखंड ठेवण्याचं काम राज्यसभा नेहमीच करत आल्याचं पंतप्रधानांचं राज्यसभेत प्रतिपादन. केंद्र आणि राज्य सरकार हे प्रतिस्पर्धी नाहीत, सहयोगी बनून त्यांना देशविकास पुढे न्यायचा आहे, पंतप्रधान. जनतेच्या दृष्टीनं कल्याणकारी निर्णय घेण्यासाठी संसदेच्या दोन्ही सभागृहांनी एकत्रितपणे काम करणं उपयुक्त, मनमोहन सिंग. राज्यात झालेल्या अवकाळी पावसाची परिस्थिती नैसर्गिक आपत्ती म्हणून जाहीर करण्याची शिवसेनेची लोकसभेत मागणी. राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा कायम. दिल्लीत आज शरद पवार सोनिया गांधीजींची भेट घेणार. ही भेट शिष्टाचाराचा भाग असल्याचं शरद पवार यांचं वक्तव्य. सर्वोच्च न्यायालयाचे 47वे सरन्यायाधीश म्हणून शरद बोबडे यांचा शपथविधी. सत्तावीस महापालिकांमधल्या महापौरपदासाठी अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस. मुंबई मनपाच्या महापौरपदाची निवडणूक लढवणार नसल्याची भाजपाची भूमिका. आणि 10वी 12वीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर. 10वीची परीक्षा 3 मार्च रोजी तर 12वीची परीक्षा 18 फेब्रुवारीला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर.